डिग्री कम्प्लीट झाल्यानंतर मात्र मला स्पोर्ट्समध्ये करिअर करायचं होतं मी घरी सांगू शकत नव्हतो कारण वडिलांचा एवढा दबदबा होता की वडील घरात असले की मी बाहेर असायचो वडील बाहेर असले की आले की मी घरात जायचो एवढं भीती त्यांची आदर आदरयुक्त भीती माझ्या डोळ्यात होती आणि मी हा विचार करत होतो की स्पर्धा परीक्षेचा अभ्यास पुण्यात करायचा आणि इथंच प्रॅक्टिस करायचं ह्या गोष्टीमुळं मी पुण्यात आलो मी काय करायचो दुपारचं सकाळचं क्लास वगैरे करून अभ्यास करायचो आणि संध्याकाळच्या टाईमला प्रॅक्टिस करायचो या सिल्वर मेडलमुळं भारताला चाळीस वर्षानंतर पॅराऑलिम्पिकमध्ये दे मेडल मिळालं जो दुष्काळ आहे तो आपल्या मेडलमुळे संपला आहे हात सरळ केला की हाड बाहेर यायचं बरं आणि ते हाड आत घालवण्यासाठी मग आम्ही देशी उपाय केला त्याला ते लाग बांबूच्या काठ्या सुतळी वगैरे त्याने एकदम बांधून ठेवलं जातं त्याच्यामुळे रक्त प्रवाह बंद झाला हाताचा आणि अठ्ठेचाळीस तास हात असाच होता तो फुगून नासून पूर्ण सडून गेला वर्ल्ड चॅम्पियनशिप आणि एशियनला गोल्ड मेडल मिळाल्यामुळं मला स्वतःला पण एक विश्वास होता की आपल्याला या ठिकाणी मेडल नक्की मिळू शकतं त्यावेळेस जेवढे इंडियातले प्लेयर आहेत ते सगळे मला हे म्हणायचे अरे तेरा कॉम्पिटिटर देखा क्या इतना बडा <laughs> अरे वो दैत्य है म्हणजे असे त्याच्यावर कमेंट करायचे की एवढा मोठा आणि तो पूर्ण पॅरा ऑलिम्पिक सर्कलमधला पूर्ण पॅरा ऑलिम्पिक कम्युनिटी मधला म्हणजे प्लेयर्स आणि बाकीचे ऑफिशियल्स सगळ्यातला सगळ्यात उंच प्लेअर आहे आम्ही अफजल खानाचे काय त्याच्या उंची नमस्कार मी किरण निंबोरे वास्तव कट्ट्यावरती आपल्या सर्वांचं स्वागत वास्तव कट्ट्यावरती नेहमी वेगवेगळ्या अधिकाऱ्यांच्या मुलाखती होत असतात राजकीय व्यक्तिमत्वांच्या मुलाखती होत असतात एम पी एस सीते उद्योजक अशी देखील आपण एक सिरीज चालवत असतो परंतु आज वास्तव कट्ट्यावरती एक अशी व्यक्ती आलेली आहे की ज्यांनी आपलीच नव्हे तर संपूर्ण भारत देशाची मान उंचवलेली आहे भारत देशाचं नाव संपूर्ण जगामध्ये गाजवलेलं आहे नुकतीच पॅरिस येथे झालेली पॅराऑलिम्पिक स्पर्धा आणि त्या स्पर्धेमध्ये भारताला गोळाफेक प्रकारामध्ये रौप्य पदक मिळवून देणारे आणि महाराष्ट्राला तब्बल बावन्न वर्षानंतर मेडल मिळवून देणारे भारताला गोळाफेक प्रकारामध्ये चाळीस वर्षानंतर पदक मिळवून देणारे आणि आपल्या सर्वांचा नावलौकिक वाढवणारे सचिन खिलारे सर आपल्यासोबत आहेत सर वास्तुकट्टेवरती आपलं स्वागत धन्यवाद सर, सर। सरांविषयी जर जास्त सांगायचं झालं तर देशासाठी ऑलिम्पिक पदक जिंकणारे यापूर्वी खाशाबा जाधव सर मुरलीकांत पेटकर सर आणि स्वप्नील कुसाळे सर यांनी आत्ताच पदक जिंकलं आणि त्याच्यानंतर सचिन सरांनी हे पदक देशासाठी आणलेलं आहे आणि यापूर्वी देखील सरांच्या नावावरती सुवर्णपदक आहेत सरांनी दोन हजार तेवीसच्या जागतिक पॅरा ॲथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये सुवर्णपदक जिंकलेलं आहे त्यांनी सोळा पॉईंट एकवीस मीटरच्या सर्वोत्तम थ्रोसह हा विक्रम केला होता आणि दोन हजार चोवीसच्या जागतिक पॅरा ॲथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये देखील सरांनी सुवर्णपदक मिळवलेलं आहे असे वेगवेगळे सुवर्णपदक सरांनी मिळवलेले आहेतच तर सरांची मुलाखत आपण घेतो आहे कारण सर एक स्पर्धा परीक्षेची तयारी करणारे विद्यार्थी होते मार्गदर्शक होते आणि आज सरांनी पॅरिस ऑलिम्पिकमध्ये आपला भारताचं महाराष्ट्राचं नाव सगळ्या जगासमोर नावाचा लौकिक वाढवलेला आहे आणि विशेष म्हणजे एक स्पर्धा परीक्षार्थींची एक वेगळी ओळख सगळ्या जगाला झालेली आहे सरांचा हा जो काही खडतर प्रवास होता सरांनी केलेली कामगिरी आणि या सगळ्या गोष्टींवरती आपण सरांसोबत सविस्तर चर्चा करणार आहोत सर पुनशे एकदा आपलं वास्तवकट्ट्यावरती स्वागत धन्यवाद सर खरं तर आमच्यासाठी तर आहेच परंतु संपूर्ण देशासाठी महाराष्ट्रासाठी आणि विशेष करून आमच्या स्पर्धा परीक्षार्थींसाठी एक मान उंचवणारा क्षण तुम्ही आमच्यासाठी घेऊन आलात तुम्ही पॅरिस ऑलिम्पिकमध्ये गोळाफेक प्रकारात सिल्वर मेडल मिळवलं एकंदरीत स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या भरपूर विद्यार्थ्यांना माहिती आहे की तुम्ही स्पर्धा परीक्षेची तयारी करत होते तुम्ही स्पर्धा परीक्षार्थींना मार्गदर्शक होते त्यांच्या मेंटॉर होते परंतु स्पर्धा परीक्षा <coughs> ते डायरेक्ट ऑलिम्पिक हा जो प्रवास आहे हा आपल्याला जाणून घ्यायचा आहे परंतु भरपूर विद्यार्थी स्पर्धा परीक्षेची तयारी करत आहेत त्यांना हे देखील कळणं गरजेचं आहे आज सचिन खिलारे सर पॅरा ऑलिम्पिकमध्ये पॅरिसमध्ये सिल्वर मेडल मिळवलं संपूर्ण जगाला माहीत झाले परंतु याच्या मागचा प्रवास काय होता काय कष्ट होते आणि स्पर्धा परीक्षेत तुम्ही का आले ह्या सगळ्या गोष्टी देखील विद्यार्थ्यांना कळणं गरजेचं आहे सर्वात आधी मला हे जाणून घ्यायला आवडू आवडेल की स्पर्धा परीक्षा क्षेत्रात तुम्ही का आला होता आणि त्या स्पर्धा परीक्षा क्षेत्रात येण्याआधी तुमचं कसा म्हणजे प्रवास कसा होता तो माझं नाव सचिन सर्जेराव खिलारी सांगली जिल्ह्यातलं आठवाडी तालुक्यातलं दुष्काळी भागातलं गाव आहे करगणी ज्या कर्गणीमध्ये माझा जन्म झाला जिल्हा परिषद शाळेतलं शिक्षण पण त्याच ठिकाणी झालं आणि हायस्कूलचं शिक्षण पण त्याच ठिकाणी श्रीराम हायस्कूल करगणी या गावात झालं आता जसं प्रत्येक पालकाची अपेक्षा असते की पोरानं काहीतरी करावं आणि माझे वडील आमचा खूप मोठा गोतावळा आहे जसं दोनशे बारा लोकांचा आमचा फॅमिली आहे जॉईंट फॅमिली होती क्या तर त्यामध्ये वडीलच फक्त एल एल बी झालेले आणि त्याच्यानंतर आधुनिक शेती करणारे म्हणजे त्यांनी दोन हजार तेराला ला शेतीनिष्ठ पुरस्कार दोन हजार आठ सॉरी दोन हजार तीनला ला शेतीनिष्ठ पुरस्कार आणि दोन हजार आठ ला कृषीभूषण पुरस्कार त्यांना मिळाला आणि त्यांची एकच इच्छा होती की माझ्या पोरानं काहीतरी मोठं नाव कमवा माझ्या पोरानं शिक्षण घ्यावं कारण त्यांचे सगळे भाऊ त्यांचे पुतणे शिक्षण कोणीच नव्हते घेतलं बिझनेस करायचे शेती करायची त्यामुळे लहानपणापासून माझ्या डोक्यात एकच होतं की आपल्याला शिक्षण घ्यायचं आणि जवळपास आमचं इंजिनियर बनणं हे नक्की होतं राय right. म्हणजे दहावीचं शिक्षण झाल्यानंतर मी बारामतीला गेलो आणि बारामतीला सायन्सला ॲडमिशन घेतलं आणि त्यावेळेस ग्रुप पण तसाच ठेवला मी ए ग्रुप ठेवला इंजिनिअरिंगच्या इंजिनीअरिंग आपल्याला इंजिनियर मेरा लडका इंजिनियर बनेगा हे वाक्य म्हणजे हे फिक्सच होतं आमचा आदिवासी आणि लहानपणापासून त्यांनी तसं मला वाढवलं होतं की जसं अभ्यासामध्ये त्यांनी खूप फोर्स करून म्हणजे सगळ्याच गोष्टी मला कशा मिळतील याकडे त्यांचं लक्ष होतं शाळेत असताना मी थोडं खेळायचो पण त्यांचं लक्ष प्रकर्षानं प्रत्येक वेळेस की पोरगा स्कॉलरशिप कशा करतोय किंवा ते एम टी एस एन टी एस परीक्षेत काय करतोय किंवा आमच्या आठवडीला कर्गणीमध्ये किमानचे तास चालायचे इंग्लिश आणि गणिताचे एक्स्ट्राचे लेक्चर चालायचे त्यात तो बसतोय का ते लक्षपूर्वक बघत असायचे मग मी अकरावीला ज्यावेळेस बारामतीला सायन्समध्ये गेलो आणि त्यावेळेस मी एकोणसत्तर टक्के मार्क्स होते मला सायन्सला ज्यावेळेस मी बारावीला तिथं हॉस्टेलला होतो माझ्या हॉस्टेलच्या समोरच ग्राउंड होतं राय आणि त्यावेळेस बारा बारा या तारखेला म्हणजे विद्याप्रतिष्ठान शरद पवारांचा बर्थडे तिथं सेलिब्रेट केला जातो आणि त्यावेळेस तिथं स्पर्धा होत्या कॉलेजमधली इंटर कॉलेज स्पर्धेत मी पण आपल्या शाळेमध्ये करत होतो मला माहित होतं गोळा वगैरे जसं आमचे उत्तम घेरडे सर आहेत त्यांनी आम्हाला सांगितलेलं मग मी पहिल्यांदा तिथं म्हणजे गोळा फेकला भाला फेकला आणि माझा पहिला नंबर आला तिथं लक्ष्मण मेटकरी नावाचे जे तिथले फिजिकल डायरेक्टर आहेत त्यांनी मला ओळखलं की या पोरामध्ये काहीतरी आहे आणि हा भाला छत्तीस मीटर भाला फेकला होता मी आणि तेवीस मीटर थाळी फेकली होती हा आणि मग मला त्यांनी घेतलं आणि सांगितलं की तू प्रॅक्टिस कर एवढा चांगला करतोय दोन हजार सात साली मी पूर्ण वेळ प्रॅक्टिस केलं आणि त्याचा परिणाम माझ्या शैक्षणिक वर्षावर असा झाला की बारावीला मला एक्केचाळीस टक्केच मार्क्स मिळाले झाले इंजिनिअर झाला अक्षरशः चार विषयात मला पस्तीस मार्क आहेत दोनच कमी पडले नाही तर सहा मध्ये पस्तीस झाले ते माझे तर त्याच्यानंतर मग मात्र वडिलांनी सांगितलं म्हणजे ते शॉक झाले की पोराला मी एवढं इंजिनियर बनवायचंय म्हणून बारामतीला हॉस्टेलला ठेवले आणि पोरांना हे काय केलं त्यामुळे त्याच्यानंतर मग त्यांनी मला फोर्सपूर्वक सांगितलं नाही आता आपल्याला काही करून हे करायचंच आहे म्हणजे त्यांनी अक्षरशः घरी तुला शेती करावी लागेल तुला म्हैशी करून देतो असं सांगितलं मग मी जरा त्यांना कन्व्हिन्स केलं की मी एवढं हुशार आहे मी एवढं शैक्षणिकमध्ये चांगलं केलंय इथं माझं काहीतरी राहिलंय तुम्ही मला संधी द्या मी व्यवस्थित करतो मग त्यांनी परत मला पुण्यामध्ये सिंहगड कॉलेजला वडगावमध्ये डिप्लोमा मेकॅनिकल इंजिनिअरिंगला ॲडमिशन घेऊन दिलं आणि मग मी मात्र तिथं तीन वर्ष व्यवस्थित अभ्यास केला ॲग्रिगेड मला साडेब्याऐंशी टक्के मार्क्स होते म्हणजे अॅकॅडमिक्स मी वडिलांना चांगलं दाखवलं तीन वर्षात आणि ज्यावेळेस मी डिग्रीला ॲडमिशन घेतलं इंदिरा कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंट जे परदवडीला आहे त्या ठिकाणी मला इंजिनिअरिंगला ॲडमिशन मिळालं त्यावेळेस मात्र वडील तीन वर्षात शंभर टक्के त्यांना कळलं होतं की पोरगा अभ्यास करतंय हुशार आहे आता काही लक्ष द्यायची गरज नाही आणि त्या ह्या त्यांच्या दुर्लक्षपणाचा फायदा मी घेतला <laughs> आणि तिकडं खेळायला सुरुवात केली <laughs> मग त्या ठिकाणी असताना मी इंटर युनिव्हर्सिटी युनिवर्सिटी सगळ्या व्हॉलीबॉल पण खेळायचो आणि इकडं ॲथलेटिक्स पण खेळायचो तिथं तीन वर्ष खेळामध्ये मला जास्त आवड निर्माण झाली आणि मी खेळलो आणि तीन वर्षात माझी डिग्री पण कंप्लीट झाली डिग्री कम्प्लीट झाल्यानंतर मात्र मला मा मा स्पोर्ट्समध्ये मा करिअर करायचं होतं मी घरी सांगू शकत नव्हतो कारण वडिलांचा एवढा दबदबा होता की वडील घरात असले की मी बाहेर असायचो वडील बाहेर असले की आले की मी घरात जायचो एवढं भीती त्यांची आदर आदरयुक्त भीती माझ्या डोळ्यात होती त्यांनी ठरवलं होती इंजिनियर आणि इंजिनियरच म्हणायचं आणि झालं दोन हजार तेराला माझं इंजिनिअरिंग पूर्ण झालं आणि मी एक दिपेश मेजारी म्हणून माझा मित्र आहे आणि तो मित्र म्हणजे एकदम गरीब परिस्थितीतून एवढा इंजिनिअरिंग केलेला आणि त्याचं स्वप्न होतं की स्पर्धा परीक्षा करायची त्याचा थोडासा त्यानं मला सांगितलं की आपण करू तू पण एवढा करतोय चांगला आहेस मग त्याचा थोडस ऐकून आणि मी हा विचार करत होतो की स्पर्धा परीक्षेचा अभ्यास पुण्यात करायचा आणि इथंच प्रॅक्टिस करायचं ह्या गोष्टीमुळे मी पुण्यात आलो त्यावेळेस मला गणेश चव्हाण नावाचे एक सर होते जे भोसरी कॉलेजमध्ये फिजिकल डायरेक्टर होते मी त्यांच्या कॉलेजला एमकॉमला ऍडमिशन घेतलं आणि मग त्यावेळेस मी खेळायला सुरुवात केली म्हणजे मी काय करायचो दुपारचं सकाळचं क्लास वगैरे करून अभ्यास करायचो आणि संध्याकाळच्या टाइमला प्रॅक्टिस करायचो मी सनस ग्राउंडवर अरविंद चव्हाण नावाचे कोच आहेत त्यांनी मला तिथं कोचिंग द्यायला सुरुवात केली आणि मी दोन हजार तेराला एकदम चांगलं खेळलो मी ज्या युनिव्हर्सिटी कॉलेजच्या अश्वमेधच्या स्पर्धा होतात ज्या महाराष्ट्रातल्या मोठ्या स्पर्धा म्हणून ओळखल्या जातात त्या अश्वमेध स्पर्धा खेळायला नागपूरला गेलो होतो आणि मला विशेष सांगायला आवडेल कि नागपूरमध्ये गेल्यावर तिथं मला पहिला नंबर माझी स्पर्धा पहिल्याच दिवशी हो होती आणि ती की पुणे विद्यापीठाची सुरुवात सचिन खिलारीच्या गोल्ड आहे त्यामुळे मला ते एकदम चांगलं वाटलं की आहे काहीतरी पण तिथून पुढे खेळामध्ये मला नोकरी मिळणारी नव्हती किंवा पुढे काय माझं होणार नव्हतं म्हणून मग मी स्पर्धा परीक्षेचा अभ्यास फुल फोकस घरी माहिती होतं का वडिलांना मी जास्त सांगत नव्हतो ह्या गोष्टी की फक्त मे, मेडल भेटले की सांगायचो की हा असं असं मेडल भेटलंय ते त्यांचं म्हणणं होतं की जास्त खेळू नकोस पालकांचं एकच म्हणणं असतं की पोरांना गरीब नको राहिला बरोबर कुठल्याही पालकाला असं वाटत नाही की आपलं पोरं मागे राहावं म्हणून त्यांची तळमळ होती की तू परीक्षा दे आणि अधिकारी बनव आणि ज्या वेळेस मी त्यांना सांगितलं की मला एमपीएससी करायची तर त्यावेळेस त्यांनी पण लगेच होकार दिला मला त्यावेळेस त्यांनी विचारलं नाही की काय करायचे कारण त्यांना माहिती होतो पापलं पोरग हुशार आहे आणि हे काही ना काहीतरी करणारच त्यामुळे त्यांनी हे दिल्यानंतर मग मी मी पण म्हटलं की नाही कारण त्याचा आणखी एक मा इगो हर्ट असा झाला की कुठल्याही क्षेत्रात गेल्यानंतर मी थोडं चांगलं करतो हे मला माहिती आहे मी हुशार आहे हे मला माहिती आहे कारण युनिव्हर्सिटीचा पेपर असताना युनिव्हर्सिटीचा इंजिनिअरिंगचा पेपर सोडून मी खेळायला गेलो होतो त्यामुळे मला माहिती आहे की आपल्यामध्ये त्या गोष्टी आहेत आपण करू शकतो मग दोन हजार चौदाला मी ज्यावेळेस पेपर दिला पहिला राज्यसेवाचा चारशे पैकी मला एकोणनव्वद मार्क मिळाले आणि तो माझा इगो हाड झाला आणि विशेष म्हणजे एस टी आय ला पण मला अठराच मार्क मिळालेत जागा पण कमी वाटेल हा त्या नाही दोन हजार चौदाची मग माझा इगो हाड झाला की आपल्याला म्हणजे आपल्या बुद्धिमत्तेवर थोडी शंका परीक्षा घेते म्हटलं नाही आपण आता अभ्यास करूया मग मी व्यवस्थित अभ्यास केला एक वर्ष चांगला अभ्यास केला आणि त्यावेळेस मला कळलं की आयोगाला काय पाहिजे होतं त्या त्या गोष्टी मी आणि क्वेश्चन पेपर मी खूप जास्त सॉल्व्ह करायचो मला पहिलं पण सवय होती आणि मी दोन हजार पंधराला राज्यसेवा एसटी आणि असिस्टंट एकाच वर्षी तिन्हीच्या बर त्यामुळे वडिलांना पण वाटलं की नाही आता पोरग इकडे पण जरा व्यवस्थित करायला लागलं तरी करेल हा पण त्याच वेळेस आमच्या घरावर असं संकट आलं ही सगळ्या बाजूने चांगलं होतं आर्थिकदृष्ट्या चांगलं होतं शेती आमची खूप चांगली होती वडिलांना पुरस्कार मिळाले होते त्यांचं नाव होतं पण दोन हजार तेरा चौदा आणि पंधरा सलग तीन वर्षाचा दुष्काळ आणि आमचा दुष्काळी भाग सगळं विहिरीवर पावसाच्या पाण्यावर अवलंबून त्यामुळं बऱ्याचशा गोष्टी आम्हाला बॅकआउट कराव्या लागल्या शेती आमची थोडक्यात म्हणजे पूर्ण जळूनच गेल्यासारखी होती प्यायलाच पाण्याची लोकांना मारामार होती शेतीसाठी तर आम्ही पाणी आणू शकत नव्हतो मग मी ठरवलं की आपल्याला काहीतरी स्वतः करावं हो लागेल मग मी इथं पुण्यामध्ये क्लासेस घ्यायला सुरुवात केली मग मी स्पर्धा परीक्षेत थोडस व्यवस्थित होतो भूगोल विषय मला खूप आवडायचा त्यामुळं मी म्हटलं आता आपण भूगोल विषयात थोडस आपण शिकवायला चालू करू आणि त्यात भूगोल विषय आवडण्याचं सगळ्यात महत्वाचं कारण सतीश जाधव सर आहेत की ज्यांनी भूगोल विषय आम्हाला एवढा बिंबून शिकवला त्यामुळं मग मी विषय शिकवायला सुरुवात केली आणि चांगल्या प्रकारे मी भूगोल विषय शिकवत होतो आणि मुलांना पण तो अपील होत होता आणि आमचा रिझल्ट पण येत होता त्यामुळं विषय शिकवत असताना आणि हे सगळे एम पी सी करत असताना मला एक नाव डोळ्यासमोर आलं देवेंद्र झांझारिया जे तीन आता तीन वेळा ऑलिम्पिकला मेडलिस्ट आहेत बरोबर त्यावेळेस ते दोन वेळा ऑलिम्पिक मेडलिस्ट होते आणि त्यांना भारत सरकारचा जो खेळातला चांगला पुरस्कार अर्जुन पुरस्कार मिळाला होता खेळातला उच्च पुरस्कार खेलरत्न त्यांना मिळाला होता इथून पुढे जाऊन पद्मश्री आणि पद्मभूषण त्यांना मिळाले होते मग मी विचार केला की खेळामधून जर तुम्हाला एवढ्या मोठ्या लेवलला जाता येत असेल एवढे पुरस्कार मिळत असतील तर मी इंजिनियर बनवून किंवा अधिकारी बनवून तर हे होऊ नाही शकत आणि दुसरी गोष्ट अशी झाली होती की चौदा पंधरा आणि सोळा अभ्यास करून थोडस एक मनाला मरगळ आली होती, तीन ला ला होती ती की तीन वर्ष सलग अभ्यास कर करतोय त्यात फायनल पोस्ट मला पंधराची गेल्यामुळं सोळाची माझी प्रीच नाही निघाली एकशे पंचवीस प्रीमियमला मेरिट लागला आणि मला एकशे अठरा मार्क होते त्यामुळे ती प्रीच नाही निघाली त्यात थोडस आणखी डिमोटिवेट झालो मग मी ठरवलं की आपल्याला खेळामध्ये संध्या एका का बघूयात आणि मला कळालं की माझी पण कॅटेगरी एफ फोर्टी सिक्स येते जी देवेंद्र झांजारे यांची आहे मग म्हटलं की आपल्याला काहीतरी इकडं चान्स आहे आणि बघूया मग मी थोडासा बघितलं की पॅरा ऑलिम्पिक कमिटी काय असतं महाराष्ट्राची कमिटी कोण आहे तर मला समजलं की आपल्या स्पर्धा आहेत मग मी महाराष्ट्रात स्पर्धा खेळलो माझा तिथं नंबर आला मी राजस्थानला जयपूरमध्ये राष्ट्रीय स्पर्धा खेळायला गेलो ज्या पॅरा ॲथलेटिक्सच्या राष्ट्रीय स्पर्धा आहेत आणि त्या ठिकाणी गेल्यानंतर मी त्या ठिकाणी जे दोन हजार सोळा ऑलिम्पिक खेळून आले होते त्या दोन प्लेअरना मी तिथं हरवलं आणि तिथं माझा पहिला नंबर आला भालाफेक मध्ये त्यावेळेस मला कळलं की आपण या ठिकाणी करू शकतो मी सगळे रिझल्ट शोधून काढले मी ऑलिम्पिक रेकॉर्ड वर्ल्ड रेकॉर्ड बघितले आणि मला एक अंदाज आला की बाबा आपण आता या बाजूला ट्राय करायला काही हरकत नाही आपण करू शकतो तुम्ही भूगोल शिकवत होते जगाचा अभ्यास जगाचा भूगोल तुम्ही पाहत असं कधी वाटलं होतं की देश सोडून आपण बाहेर जाऊ खेळायला नाही नक्कीच म्हणजे ज्यावेळेस मी भूगोल शिकवत होतो आणि राजकीय भूगोल पॉलिटिकल जॉग्राफी शिकवताना ज्यावेळेस हे देश त्यांच्या राजधान्या आणि हे शिकवत होतो ज्यावेळेस मी पहिल्यांदा पॅरिसमध्ये वर्ल्ड चॅम्पियनशिप खेळायला गेलो होतो आणि वर्ल्ड चॅम्पियनशिपची स्पर्धा माझी झाली आणि मला तिथं गोल्ड मेडल मिळालं होतं आणि त्यावेळेस मी म्हणजे बसमधून हॉटेलला न जाता हॉटेल दोन किलोमीटर अंतरावरती होतं हो म्हणून मी आपला रस्त्याने चालत चाललो होतो कारण मला बघायचं होतं की कसे रस्ते आहेत काय आहेत त्यावेळेस मी हा मनात विचार नक्की केला होता की आपण ज्या जॉग्राफीमध्ये पॅरिस शिकवलं आयफिल टावर शिकवलं किंवा हे बघितलं मॅपवर आणि त्याच पॅरिसमध्ये रस्त्यावरून मी आज चालतोय तर त्यावेळेस तुम्ही जो विचार सांगताय ना तो मी नक्की केला बरोबर तुम्ही सुरुवातीला भालाफेक खेळत होते बरोबर तो प्रकार नंतर तुम्ही गोळा फेक करायला काय रिझल्ट दोन हजार पासून दोन हजार पर्यंत मी भालाफेक करत होतो पण दोन हजार एकोणीसला माझ्या शोल्डरला इंजुरी झाली आणि मला जो भाल्याला पूलवाला फोर्स मारतात तो फोर्स मारता येत नव्हता मग त्यामुळं थोडस दोन चार महिने माझे ते खूप इंजुरीत गेले खूप त्रास सहन करायला लागला नंतर भाला घेतला की मला मारताच येत नव्हता म्हणून मग मी मला माझ्या अरविंद चव्हाण सर म्हटले की ठीक आहे भाला नाही तर काय अडचण आहे तू एवढा फिट झालायस आता तर तू गोळ्यासाठी पण ट्राय करू शकतो मग आम्ही गोळा घेतला आणि गोळ्याचा थोडा सराव केला आणि नंतर आम्हाला कळलं की आम्ही ह्याच्यात पण भारतामध्ये चांगलं खेळू शकतो म्हणून मग आम्ही माझ्या कोच सगळ्यात जास्त योगदान आहे अरविंद चव्हाण सा। सर ज्यांनी मला भाला सोडून गोळाफेक करण्यासाठी प्रवृत्त केलं आणि त्याच्यामध्ये मला म्हणजे एकदम बेसलाच होतो मी एवढ्या चांगल्या लेवलला नेऊन घेतली मला वाटतं या प्रकारामध्ये आपल्याला मेडल महाराष्ट्राला मला वाटतं चाळीस वर्षानंतर भारताला चाळीस वर्षानंतर पदक मिळेल बरोबर बरोबर तत्पूर्वी काय परिस्थिती होती आपल्या भारताला गोळाफेकमध्ये फेक मध्ये चाळीस वर्षापासून पॅरा मध्ये मेडल नव्हतं हो जे की आपल्या या सिल्वर मेडल मुळे भारताला चाळीस वर्षानंतर पॅरा ऑलिम्पिक मध्ये मेडल मिळालंय जो दुष्काळ आहे तो आपल्या मेडल मुळे संपला आहे जे तुम्ही आटपटीचा दुष्काळ पण घालवला हो <laughs> आतापर्यंत तुमच्याकडे अधिकारी तो दुष्काळ घालवत ते आज तुम्ही दुष्काळ मिळवलाय तुम्ही सांगितलं तुमच्या हाताला इंजुरी झाली होती परंतु तुमच्या एका ऍक्सिडेंट मध्ये लहान असताना पण हाताला इंजुरी झाली होती त्याच्यामुळे तुम्हाला इकडे खेळावं मी शाळेत असताना दिवाळीच्या चुलतीला मी सायकल चालवायला शिकलोय हे दाखवत होतो त्यावेळेस माझं वय होतं नऊ वर्ष आणि सायकल जी आपली चोवीस इंच सायकल असती ती होती आणि त्या त्याला मधून टाकून सायकल चालवली जाते त्या नळीला असं एका बाजूने धरून तशा प्रकारची सायकल मी शिकलो अजून हो मी चुलतीला दाखवताना हो घराच्या समोरच हो एखाद्या खड्ड्यात चाक गेला आणि मी पडलो पडल्यामुळं माझा एल्बो फ्रॅक्चर झाला hmm. आणि एल्बो फ्रॅक्चर झाल्यामुळं मग मी ते थोडस प्लॅस्टर वगैरे केलं पण बहिणीचं लग्न होतं म्हणून आम्ही तो लवकर काढला प्लॅस्टर आणि हात सरळ केला की हाड बाहेर यायचं आणि ते हाड आत घालवण्यासाठी मग आम्ही देशी उपाय केला त्याला ते लाग बांबूच्या काठ्या सुतळी वगैरे त्याने एकदम बांधून ठेवलं जात मग त्याच्यामुळे रक्त प्रवाह बंद झाला हाताचा आणि अठ्ठेचाळीस तास हात असाच होता तो फुगून नासून पूर्ण सडून गेला मग त्यामुळे डॉक्टरने सांगितलं होतं की काढूया नाही तर गँग्रिन झालेलं वरती होईल त्याच आणि जीवाला धोका होईल पण आमचे वडील त्यांनी थोडस प्रयत्न केला म्हणजे ऑपरेशन करू जर झालं राहिलं व्यवस्थित तर ठीक आहे आणि जर गँग्रिन वरती यायला लागलं तर मग काढून टाकू हात बरोबर तर वडिलांच्या कृपेमुळे आज माझा हात आहे तरी दिसायला बरोबर जरी त्याच्यात ताकद नसली तरी आहे दे। आहे नाही खूप मोठी गोष्ट आहे ती ह्या सगळ्या गोष्टी होत असताना तुम्ही प्रॅक्टिस करत होते इतर तुमच्या वडिलांना कळून द्यायचं नव्हतं सुरुवातीच्या काळात <laughs> तुम्ही प्रॅक्टिस करताय हे खरंच एवढं सोपं होतं का ऑलिम्पिक पर्यंत जाणं पॅरिस पर्यंत जाणं किंवा त्याच्या आधी पण तुम्ही ज्या स्पर्धा जिंकलात सोपं होतं एवढं नाही नक्कीच मला एक सांगायचं की पालकांच्या मदतीशिवाय किंवा त्यांच्या सपोर्ट शिवाय काहीच करू शकत नाही आपण जसं मी सांगतो की ज्या वेळेस मी राज्यस्तरीय स्पर्धा पहिल्यांदा खेळायला गेलो त्यावेळेस मी घरी सांगितलं नव्हतं की मी राज्यस्तरीय स्पर्धा खेळतोय कारण माझ्या पप्पांची एकच इच्छा होती की तुझा हात म्हणजे ते मला खेळापासून लांब का ठेवायचे तुझा हात असा आहे आणि दोन वर्ष माझा हात गळ्यात बांधून होता तो अजिबात म्हणजे माझ्या बोटांची काहीच हालचाल होत नव्हती आता निदान मी असं पुश तरी करू शकतो पण दोन वर्ष गळ्यात बांधून होता म्हणून त्यांची अशी तळमळ होती की तू जर खेळायला गेलास आणि तू जर पडलास त्या हाताला अजून काय झालं म्हणून ते भीतीपोटी मला घालवत नव्हते आणि दुसरी गोष्ट की ज्या वेळेस मी पहिल्यांदा वर्ल्ड चॅम्पियन पहिल्यांदा कॅटेगरीसाठी आफ्रिकेमध्ये गेलो ट्युनेशियामध्ये त्यावेळेस माझे वडील होते माझे वडील दोन हजार तेवीसला ला ऑक्टोबर मध्ये स्वर्गवासी झाले पण ज्यावेळेस मी पहिल्यांदा इंटरनॅशनल खेळून आलो आणि त्यांनी मला पहिल्यांदा बघितलं त्यावेळेस ते होते त्यांनी माझं मेडल बघितलं आणि त्यावेळेस म्हणजे त्यांच्या डोळ्यात आश्रू होते की माझा पोरगा आज इंटरनॅशनल खेळून आला आणि त्याला हे मेडल भेटलं आहे आणि त्यांनी ते माझं त्यावेळेस त्यांना एवढा आनंद झाला की मला आठवतंय मी पुण्यात एअरपोर्टला आलो त्यावेळेस त्यांचं गावाकडून एकच म्हणणं त्यांना त्यावेळेस थोडे आजारी होते येऊ शकत नव्हते एअरपोर्टला पण मला एअरपोर्टलाच यायचं आहे तुला थो। <laughs> थो। मला तुला भेटायचं एअरपोर्ट वरतीच मी म्हणलं नाही तुम्ही घरीच थांबा मी घरी येतो मी घरी येतो पण त्यांची एवढी तळमळ की त्यांनी नाही तुझी गावात मिरवणूकच करायची आहे असंच करायचंय मी सगळ्या मित्रांना बोलवणार आहे मग मा त्यावेळेस मला कळलं की एक वडील ज्याचा पोटाचा गोळा एवढ्या कष्टात न जातोय त्यांना किती हे व्हायचं आणि दुसरी गोष्ट काय की ज्यावेळेस मी पहिल्यांदा राष्ट्रीय स्पर्धा खेळलो असं नाही की त्यांना सांगितलंच नाही ज्यावेळेस राष्ट्रीय स्पर्धा खेळून यायचो सांगा मी सांगायचो की मी एवढं एवढं नॅशनल खेळलोय मग त्यावेळेस त्या अभिमानात सांगायचे सगळ्या गावात की माझा पोरगा राष्ट्रीय स्पर्धा खेळलाय माझा पोरगा राज्यात एक नंबर आहे माझा पोरगा देशात एक नंबर आहे म्हणजे त्यांना तेवढा अभिमान पण वाटायचा कुठल्याही पालकाला आपल्या मुलाचं यश पाहिजे असतं परंतु तुमच्या हातामुळे फक्त त्यांना नको आणखी दुखापत व्हायला नको नको निश्चित हा जो सगळा प्रवास आहे तुम्ही पॅरिस ऑलिम्पिक मध्ये आता सिल्वर मेडल मिळवलं आणि संपूर्ण देशाला अभिमान आहे त्याचा आणि याच्यापर्यंत प्रवास कसा होता याच्या आधी कुठल्या कुठल्या स्पर्धा तुम्ही खेळलात आणि कुठले कुठले मेडल जिंकले सगळ्यात पहिल्यांदा मी आफ्रिकेमध्ये गेलो तिथं ट्युनेशियामध्ये माझी कॅटेगरी मिळणार होती मला आणि मग तिथं गेलो तिथं स्पर्धा खेळलो त्या ठिकाणी पहिल्यांदा मला सिल्वर मेडल मिळालं आणि तिथे एफ फोर्टी सिक्स कन्फर्म कॅटेगरी मिळाली की तुम्ही खरंच हँडिकॅप आहात आणि तुम्ही एफ फोर्टी सिक्स कॅटेगरी कॅटेगरीमध्ये खेळू शकता त्याच्यानंतर मग आता कन्फर्म कॅटेगरीज मिळाली त्यामुळे मग मी पुढं काय म्हणजे मागं म्हणून बघितलंच नाही त्याच्यानंतर मी पहिल्यांदा वर्ल्ड चॅम्पियनशिपला सिलेक्ट झालो जी वर्ल्ड पॅरा ॲथलेटिक चॅम्पियनशिप पॅरिसमध्ये झाली दोन हजार बावीसला ज्यात दोन वर्षातनं स्पर्धा होतात तिथं गेल्यानंतर पहिल्यांदा खेळलो तिथं गोल्ड मेडल मिळालं त्याच्यानंतर पॅरा एशियन गेम ज्या चायनामध्ये झाल्या तिथं गोल्ड मेडल मिळालं त्याच्यानंतर परत वर्ल्ड चॅम्पियनशिप झाली कोबे uh, जपान मध्ये त्या ठिकाणी गोल्ड मेडल मिळालं आणि त्या जपानच्या वर्ल्ड चॅम्पियनशिपवरून माझं सिलेक्शन झालं पॅरा ऑलिम्पिकसाठी right. आणि पॅरा ऑलिम्पिकमध्ये मला माहित होत की ऑलिम्पिक काय आहे थोडासा अभ्यास केल्यामुळं स्पर्धा परीक्षा करंट मध्ये वाचायचो सगळ्यांची नावं अभ्यासायचं त्यामुळे माहित होतं की या स्पर्धेच हे, <laughs> हे काय अंतर किती आहे किंवा किती मोठी स्पर्धा आहे स्पर्धा मिळा स्पर्धेत यश मिळाल्यानंतर काय काय मिळतं मग थोडासा अभ्यास असल्यामुळं मला माहीत होतं की मोठं ग्रँजर आहे जगभरातले प्लेयर्स येणार आहेत खूप मोठं त्या ठिकाणी म्हणजे त्यांची अरेंजमेंट असणार आहे मग म्हणजे खूप समाधानी पण होतो की माझ्या महाराष्ट्रातनं मी सिलेक्ट झालो आहे आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट की वर्ल्ड चॅम्पियनशिप आणि एशियनला गोल्ड मेडल मिळाल्यामुळं मला स्वतःला पण एक विश्वास होता की आपल्याला या ठिकाणी मेडल नक्की मिळू शकतं तसं आम्ही प्लॅनिंग केलं होतं त्याच्यासाठी मेहनत केली होती मला ऑलिम्पिक गोल्ड क्वेस्टा नावाची ऑर नॉन प्रॉफिट ऑर्गनायझेशन सपोर्ट करते तर त्याच्यामधून मला आलाप जावडेकर अभिषेक वाघ हे फिजिओ मिळाले होते आणि त्यांची मेहनत माझ्या या फिटनेसमध्ये खूप जास्त आहे म्हणजे ते मला आठवत आहे की माझ्या एल्बोला इंजुरी झाली होती तर रात्री बारा वाजता मी त्यांना सांगितले की मला दुखतंय तर माझं निडलिंग रात्री साडेबारा पावणे झालं होतं म्हणजे आज या लेवलला तुमच्याकडे जर एखादा तुमचे माणसं एवढं डॉक्टर तुमच्याकडं साडेबारा पाहुणे एकला ट्रीटमेंट करतोय तर म्हणजे ह्याच्यापेक्षा चांगलं तुम्हाला अजून काय द्यावं माझ्या सायकोलॉजिस्ट आहेत गायत्री वर्तक मॅडम त्या मॅडमनी माझं एवढं छोटं छोटं नियोजन केलं होतं की त्या प्रत्येक वेळेस म्हणजे एक दोन महिने झाले की ग्राउंडला यायच्या थ्रो बघायच्या आणि मला सजेशन करायच्या की तुझं काय होतंय की थ्रो मध्ये जास्त गडबड होतीये तू थ्रो नंतर तुझं ब्रिदिंग फोकस नाही आहे मग फोकस करण्यासाठी ब्रिदिंग करण्यासाठी मग काय करायचं मग छोटे छोटे कीवर्ड्स कसे लक्षात ठेवायचे गोळा फेकची प्रोसेस कशी लक्षात ठेवली पाहिजे दोन गोळा फेकायच्या मध्ये तू काय केलं पाहिजेस मग गोळा फेकल्यानंतर बाहेर हे ज्या मी तिथं पण ते घालतो मग ते घालायच्या मध्ये मी फक्त गोळ्याचा विचार केला पाहिजे के की बाबा माझा गोळा कसा गेला आहे चांगला गेलाय तर आता पुढचा असाच करायचा आणि जर समजा वाईट गेला असेल माझा हात हा फोर्स लागला नसेल किंवा पाय फिरला नसेल तर तेवढाच विचार करायचा आहे हे घालेपर्यंत हे घातल्यानंतर मग मी फोकस करण्यासाठी आणि ब्रीदिंग करण्यासाठी जे ज्या माझ्या प्रोसेस आहेत ते आम्ही प्लॅन केल्या होत्या त्याच्यानंतर दुसरा गोळा टाकायला मला माझा जेव्हा नंबर येणार आहे त्याच्या आधी एक दोन तीन मिनिट मी काय विचार करायचा आहे कशा पद्धतीनं माझे की वर्ड्स रिकॉल करायचे आहेत एवढे छोटे 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 पॉईंट्स आम्ही म्हणजे ह्या दोन वर्षात कवर केले होते तर त्यांचा मला ह्या प्रोसेसमध्ये मोठा सपोर्ट मिळाला त्याच्यानंतर माझे मॅनेजर बेंगलोरचे आहेत रेशमा कार्तिक मॅडम त्यांनी प्रत्येक वेळेस म्हणजे ज्या ज्या ठिकाणी जाईल त्या त्या ठिकाणी सगळी माझी अरेंजमेंट ओके जसं हॉटेल असेल ट्रान्सपोर्टेशनचे सगळे प्लॅनिंग असेल तर त्यांचं सगळं ओके असायचं त्याच्यानंतर माझे जे न्यूट्रिशनिस्ट आहेत म्हणजे गोळाफेकमध्ये डाएट हा सगळ्यात महत्वाचा असतो मला खूप सारे प्रॉब्लेम होते म्हणजे मी अंडी खात नाही मी दूध पित नाही मला बाकीचे नॉन काही चालत नाही म्हणजे लहानपणापासून नाटकचली होती माझी बरं तर त्या योगेश कुमार नावाचे हरियाणाचे माझे न्यूट्रिशनिस्ट आहे तर त्यांनी सगळ्या गोष्टींचा अंदाज घेऊन माझं ब्लड चेक करून फॅट चेक करून एक प्रोसेस ठरवली हो की बाबा मला काय चांगलं होतं काय नाही तर तो माणूस हरियाणा मधून इथे यायचा माझ्या रूम मध्ये एक एक दिवस राहायचा यासाठी राहायचा की याला दूध आवडतच नाही दूध चालतच नाही तर ते मग बॉडीत रक्तात रक्त नाही होणार जर तुम्ही आनंदाने खाल्लं तर ते तुम्हाला अंगी लागणार आहे आपण म्हणतो आपल्या भाषेत अंगी लागते मग तसं अंगी लागणारच नाही मग त्यांनी प्लॅनिंग करून बाबा की दुधाबरोबर याला काय दिलं पाहिजे मग दुधाबरोबर मध टाकून खा दुधाबरोबर हळद टाकून खा मग त्या गोष्टी मला जरा व्हायला लागल्या चांगल्या सूट व्हायला लागल्या मग मला बॉईल एक आवडतच नाही मी लहानपणापासून अंड्याचा वास दिलेला उलट्या करायचो तर मला बॉईल सोबत मग काळ मीठ मग ब्लॅक सॉल्ट किंवा मग पिंक सॉल्ट त्याच्याबरोबर त्यांनी खायला म्हणजे हे जे छोटे छोटे प्लॅनिंग आहेत एकटा माणूस काहीच नाही करू शकत <laughs> मग त्या लोकांनी मला या डायटवरती काम केलं आणि <laughs> मग माझा डायट चांगला झाला सुधारला मला पित्ताचा खूप जास्त त्रास व्हायचा म्हणजे भाला ज्यावेळेस करत होतो त्यावेळेस मी ऐंशी किलोच्या दरम्यानचा होता ऐंशी ते पंच्याऐंशी किलो आता गोळा ज्यावेळेस करायचा आहे त्यावेळेस मला माझी मसलची पावर वाढवायची होती बरोबर आणि त्यावेळेस माझं वजन थोडंसं वाढवायचं होतं मला तर माझं आत्ता एकशे वीस किलो वजन आहे आणि यात सगळ्यात मोठा रोल त्या योगेश कुमार डॉक्टरांचा आहे आणि मी त्यांचं सगळं श्रेय त्यांना देतो की एवढा नाटक करणारा खाल्यामध्ये तर आता एवढं त्याचं चांगलं आहे म्हणजे फिटनेस किंवा जे काही मसलची स्ट्रेंथ आहे त्या गोळ्यामध्ये आम्हाला ती खूप महत्वाची लोकांना जो डाएट द्यावा लागतो त्याच्यातच तुमच्या नाटकाचा निश्चितच <laughs> हे <होते। laughs> सगळं होत असताना तुम्ही ते केलं जरी आवडत नव्हतं तरी तुम्ही केलं म्हणून आज खरं तर तुम्ही देशाचं नाव उंचवलंय देशाचा फ्लॅग तुम्ही घेऊन मला सांगा ऍक्च्युअल पॅरिस मध्ये ज्यावेळेस कसा होता तुमचा कशा पद्धतीने गेम सगळ्यात पहिल्यांदा पॅरिस मध्ये ज्यावेळेस आम्ही गेलो इथून आम्ही दिल्लीवरून पॅरिसला गेलो पॅरिस मध्ये गेल्यानंतर रात्री पोचलो आम्ही आधीच थोडस एबल बॉडी वाले जे काय ऐकत होतो आम्हाला निगेटिव्ह गोष्टी जास्त ऐकायला मिळत होत्या की राहायला व्यवस्थित नाहीये उष्णता जास्त आहे अचानक पाऊस येतोय ए सी नाही आहे तिथं मग आपल्या महाराष्ट्र गव्हर्नमेंट आणि स्पोर्ट्स अथॉरिटी सॉरी भारत सरकार आणि स्पोर्ट्स अथॉरिटी ऑफ इंडिया यांनी आम्हाला ए सी उपलब्ध करून दिल्या होत्या तिथं तर जेवण त्या ठिकाणी थंडच आहे खूप तर जेवणामध्ये म्हणजे सगळ्याच गोष्टी जे सलाड असेल ते एकदम थंड आहे फ्रीजमधलं फळं आहेत तर फ्रीजमधले आहेत एकदम समजा तिथं आता योगट दही वगैरे वेगवेगळ्या प्रकारचे असतील तर ते सगळं एकदम गार आहे थंड आहे आणि आपल्या काही म्हणजे एशिया साऊथ एशिया मधले फूड्स होते तिथं पण ते पण आपल्या पद्धतीचे नाही त्यात मसाला नाही आहे म्हणजे चिकन असेल तर फक्त ब्रेस्ट पीस बॉईल केलेले असेल किंवा लेग पीस बॉईल केलेला असेल अशा प्रकारचं जेवण आणि तर तिखट हवा असेल तर मग ते फक्त मिरची मिक्सर मध्ये बारीक करून फक्त मिरची त्या मिरची पेस्ट असा प्रकार तिथं होता तर हे होतं म्हणजे निगेटिव्ह ऐकलं होतं पण ज्या वेळेस मी तिथं गेलो आणि ते विलेज बघितलं तिथले अरेंजमेंट बघितलं म्हणजे प्रत्येक ठिकाणी तुम्हाला तिथं फ्रीज होते तिथं आम्हाला की दिली होती की त्या मधून त्या नंबर टाकायचा ती बॉटल खाली येते की ऍक्सेस मिळतो आणि बॉटल आपण घेऊ शकतो अशाच प्रकारचं प्रत्येक ठिकाणी त्या मध्ये प्रत्येक ठिकाणी असं आईस्क्रीमचे मोठे मोठे फ्रीज होते मी ज्या डायनिंग हॉलमध्ये गेलो तो दोन एकरचा डायनिंग हॉल होता दोन एकरचा डायनिंग दोन एकरचा डायनिंग हॉल आणि हजारो प्रकारचे त्या ठिकाणी जेवण होते म्हणजे मी असे फ्रूट असे सलाड फर्स्ट टाइम तिथं बघितले सगळ्या प्रकारचे ड्रायफ्रुट्स आणि कोल्ड्रिंक्स आणि आईस्क्रीम्स आणि म्हणजे एशिया रिजनचे त्याच्यानंतर अमेरिका रिजनचे युरोप रिजनचे सगळ्या प्रकारचे जेवण त्या ठिकाणी सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे चोवीस तास जेवण अवेलेबल होते बर सगळ्या प्रकारच्या कॉफी <coughs> मग मी विचार केला अरे आपण शेतकरी मुलगा शेतकऱ्याचा पोरगा गावात शेतात बांधावर बसून भाकरीवर चटणी किंवा आपल्याकडं तो म्हणतो ना खरडा बरोबर ते भाकरीवर चटणी खाणारा पोरगा आज त्याला एवढ्या प्रमाणात जेवण मिळतंय पहिल्या दिवशी मला पण थोडा त्रास झाला पण नंतर मी घरी येऊन रूमवर येऊन ज्यावेळेस विचार केला की अरे खरंच खूप भारी आहे मग मात्र मी सगळं प्लॅन केलं त्या ठिकाणी आमच्या न्यूट्रिशनिस्ट होत्या तजिंदर कौर मॅडम त्यांच्याशी थोडस बोललो की आम्हाला जे काय सूट होणार डायट आहे ते कुठं कुठं आम्हाला सांगा मग ते आम्हाला रोजच्या रोज पाठवायच्या आमच्या सगळ्या ग्रुपला जेवढे चौऱ्याऐंशी लोक होते प्लेयर्स त्या सगळ्यांना त्या रोज पाठवायच्या की हे आपले इंडियन फूड या 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 ठिकाणी या या ठिकाणी आहे म्हणजे तिथे नंबर असायचे एक दोन तीन चार असे पाच असे सहा सात मोठे 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 डायनिंग होते तर त्या ठिकाणी मग ते सांगायचे की या ठिकाणी तुम्हाला हे भेटेल त्यानंतर मात्र मला आयडिया आली की हे थंड फूड मध्ये गरम करता येत आहे <laughs> मग आम्ही काय करायचो की असं चिकन असेल ते दोन बाजून गरम करायचो मग त्याच्यात राईस घ्यायचो मग आम्हाला जे काय सॉसेस हे सगळं भेटलं मग त्यानंतर मात्र आम्ही ठरवलं की इथंच बॉडी बनवून जाऊयात <laughs> आम्ही पंधरा दिवस तिथं होतो खूप चांगला डायट झाला डायटची काहीच अडचण नाही म्हणजे त्या हे गोष्टी मी काय सांगतोय कारण बाहेरच्या देशात प्लेअरला खूप अडचणी येतात पण जर आपल्या मनात असेल की हा हे चांगलं आहे आणि आपण त्याच्यावर मार्ग काढला तर ते व्यवस्थित होऊ शकतं बरोबर त्या प्रकारचं ग्राउंड पण तसंच होतं तो ग्राउंडचा अनुभव असा होता की साठ हजार लोकांचं ग्राउंड आणि खूप लाइटिंग झगमगाट आणि ते एकदम क्लीन स्वच्छ आणि प्रॉपर मॅनरमध्ये ते असणारं ग्राउंड जिथं चौतीस हजार व्हॉलेंटिअर त्या इव्हेंटला आहेत एवढा मोठ्या प्रमाणातला असतं ते इतकं भारी होतं आणि त्या ग्राउंड जिथं मी गोळा फेरतो त्या सर्कलची क्वालिटी एवढी चांगली होती मी म्हटलं ह्याच्यापेक्षा भारी असूच शकत नाही काय मग म्हणून मी म्हटलं की आता जे काय आपल्या आयुष्यातला बेस्ट या ठिकाणी करू आणि मला चांगलं वाटतंय की मी माझा बेस्ट म्हणजे जो सोळा तीस होता आधी तो इव्हेंट बेस्ट मी सोळा बत्तीस तिथं थ्रो केला बरोबर आणि त्यावेळेस मग आपल्याला सिल्वर मेडल कन्फर्म झालं बरोबर जे ज्यांना गोल्ड मिळालं सोबत त्यांच्याकडे पाहून काय वाटलं सगळ्यात आधी जपानमध्ये ते आले होते ते स्टीवर्ट ग्रेग नावाचे कॅनडियन घर असते तो चांगला प्लेयर आहे जपान कोबे मध्ये आला होता वर्ल्ड चॅम्पियनशिप साठी आणि त्यावेळेस जेवढे इंडियातले प्लेअर आहेत ते सगळे मला हे म्हणायचे अरे तेरा कॉम्पिटिटर देखा क्या इतना बडा <laughs> अरे वो दैत्य है म्हणजे असे त्याच्यावर कमेंट करायचे की एवढा मोठा आणि तो पूर्ण पॅरा ऑलिम्पिक मधला पूर्ण पॅरा ऑलिम्पिक कम्युनिटी मधला जे प्लेयर्स आणि बाकीचे ऑफिशियल्स सगळ्यातला सगळ्यात उंच प्लेयर आहे आणि तो माझा कॉम्पिटिटर आहे मग आणि मला पण असं वाटत होतं की ठीक आहे मोठा असला म्हणून काय झालं आपल्याला आपण ज्या मातीत जन्माला आलोय ही जी शिवाजी महाराजांची भूमी आहे त्यात आम्ही अफजल खानाचे लेप हाडल्यात बरोबर त्यामुळे आम्हाला काय त्याच्या उंचीचा याचा काय त्रास नाही झाला कधी त्यामुळे मी आधी पण कॉन्फिडेंट होतो त्यावेळेस त्याला हरवलं पण होतं मी आधी आणि यावेळेस पण कॉन्फिडेंट होतो त्यामुळं त्याची भीतीपेक्षा मी माझ्यावर आणि माझ्या प्रोसेसवर प्लॅनिंग केलं होतं आणि ते एक्झिक्युशनवर माझं लक्ष होतं मला वाटतं फक्त थोडंसं काय अनुभव होता किती चान्स मध्ये तुम्हाला म्हणजे किती चान्स मिळाले होते आम्हाला तिथं इव्हेंट मध्ये सहा चान्स मिळतात पहिले तीन चान्स मिळतात त्यात बेस्ट आठ लोक निवडतात आणि त्या आठ लोकांमध्ये परत तीन चान्स देतात तर मी पहिला थ्रू चौदा त्र्याहत्तर केला होता आणि मी दुसरा थ्रो सोळा बत्तीस केला होता त्यामुळे दुसऱ्या थ्रो मध्ये मी सेकंड नंबर आलतो त्याच्यानंतर पुढे जाऊन मग त्या प्लेयरने सोळा अडतीस थ्रो केला नंतर माझा थ्रो सोळा बत्तीस किंवा सोळा अडतीसच्या पुढे गेलाच नाही आणि मग अशा कॉम्पिटिशन मधून मध्ये मग त्याला गोल्ड मेडल लागला आणि मग आपल्या महाराष्ट्राला सिल्वर मेडल लागला म्हणजे महाराष्ट्रातलं एवढ्या वर्षानंतर तुम्ही पहिलं मेडल घेऊन आला निश्चित अभिमानाची गोष्ट आहे आणि त्यानंतर तुम्ही आल्याच्या नंतर आपल्या देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी साहेबांसोबत तुमची भेट झाली त्याची रील खूप व्हायरल होत होतात काय अनुभव होता तो नाही अनुभव म्हणजे ज्यावेळेस पहिल्यांदा मेडल घेतलं मला आधी कल्पना आली होती की जे मेडलिस्ट आहेत त्यांच्याशीच ते बोलतात आणि मेडलिस्टला शुभेच्छा देतात आणि त्यात महाराष्ट्राचं मेडल आहे म्हटल्यानंतर मी म्हटलं की पहिलंच मेडल आहे एकोणीसशे नंतर हे मिळालं होतं तर मी म्हटलं ठीक आहे आता आपण मोदीजींशी बोलणार आहे मग मा माझं सगळं मेडल वगैरे घेतल्यानंतर दुसऱ्या दिवशी मला मोदी साहेबांचा फोन येणार होता मी खाली जाऊन बसलो होतो आणि मी मनात ठरवलं होतं की असं बोलायचं प्लॅनिंग केलं होतं भरपूर सारं पण ज्या वेळेस मोदी सरांचा फोन आला आणि आपले प्राईम मिनिस्टर आपल्याशी बोलणार आहेत आणि त्यावेळेस म्हणजे ज्या वेळेस हातात मोबाईल मी घेतला तर मी जे काय ठरवलं होतं सगळंच विसरून गेलो आणि मी त्यांना नमस्कार केला नमस्कार म्हटलं मॅ महाराष्ट्राचे फोर्टी सिक्स कॅटेगरीचे सचिन खिलारी और सिल्वर मेडल मिला है तर त्यांनी मराठीतच बोलायला सुरुवात केली <laughs> यार सचिन बाबू कैसे हो कसं काय तुझ्या तर गणपतीच्या चतुर्थीच्या तुला शुभेच्छा आणि तू काय घरी नाही जाणार काय म्हणजे आपले पंतप्रधान आपल्याशी मराठीत बोलतायत आणि ते ही एवढं म्हणजे आपुलकीनं आपली हे करतायत तर मी त्यांना सांगितलं नाही मी मिरवणुकीला जाणार आहे विसर्जनाला जाणार आहे आता चतुर्थीला तर म्हणजे नाही गणपतीला मी जात नाही तर विसर्जनासाठी जातोय तर खूप म्हणजे त्यांनी एप्रिशिएट केलं शुभेच्छा दिल्या माझी चौकशी केली त्याच्यानंतर मग दिल्ली दा, के दा के ला दिल्ली ला मी दिल्लीला आलो म्हणजे नऊ तारखेला बसून दहा तारखेला दिल्लीला आल्यानंतर पण ते आम्हाला भेटले त्यावेळेस पण मी त्यांना माझा गोळा जो मी तिथं वापरला होता तो त्यांना गिफ्ट केला त्यावेळेस पण त्यांनी म्हटले की अरे हे खूप जड आहे लोकांना तर असं वाटतं हलका असेल आणि त्यावेळेस पण त्यांनी विचारलं किती प्रॅक्टिस करतो काय प्रॅक्टिस करतो त्यानंतर त्यावेळेस पण म्हटले की अरे तू विसर्जनला किंवा तुझ्या गणेश विसर्जनाच्या दिवशी तू जाणार आहेस मला सांगितलेस तू मला आठवलं भारी वाटलं की आपले पंतप्रधान मी चार दिवस आधी बोललेलो गोष्ट त्यांनी परत मला रिकॉल करून दिली मी धन्य झालो की ह्या मेडलचं खरंच सार्थक झालं की आपण हे मेडल देशासाठी मिळवलं आणि हो आपल्या देशाचे पंतप्रधान आपल्याशी या भाषेत बोलले बरोबर एक प्रोत्साहन मिळतं खेळाडूंना तुमच्यासोबत इतर जे खेळाडू असतील नवीन त्यांना देखील त्याच्यातून प्रोत्साहन मिळतं आपण तुमच्या यशावरती बोलतो पण या यशाच्या पाठीमागे कुठेतरी तुम्हाला कष्ट सहन करावे लागले मेहनत आहे सगळं आजपर्यंत आलेला सगळ्यात वाईट अनुभव कोणता वाईट अनुभव खूप सारे आहेत पण मला एक सांगावा असा वाटतो वाईट अनुभव की पहिल्यांदा मी मोठ्या लेवलच्या स्पर्धेत सिलेक्ट झालो होतो वर्ल्ड चॅम्पियनशिप पॅरा ॲथलेटिक्सची जी पॅरिसमध्ये होणार होती चौदा जुलै दोन हजार बावीसला माझी स्पर्धा होती आठ जुलै दोन हजार बावीसला आम्ही इथून भारतातून निघणार होतो पॅरिसमध्ये स्पर्धा होती आणि सहा तारखेला माझे वडील खूप आजारी पडले मी पुण्यामध्ये होतो पुण्यातून माझी फ्लाईट दिल्लीला होती आणि दिल्लीमधून आम्ही पॅरिसला जाणार होतो आणि खूपच आजारी पडले आजारी एवढे पडले की ॲडमिट करावं लागलं आता आपले वडील ॲडमिट आहेत ॲडमिट करायला नेताय त्यावेळेस माझ्या बहिणी म्हणजे माझ्या ज्या तीन बहिणी आहेत माझा छोटा लहान भाऊ आहे ह्या सगळ्या कुटुंबानं मला मा एवढं सहकार्य केलं की माझ्या बहिणीचा मला फोन आला की तू काही काळजी करू नकोस माझा भाऊ आणि तिघी बहिणी मला सांगितलं की तू काही काळजी करू नकोस हे महत्वाचं आहे आपल्यासाठी तू खेळायला जा सहा तारखेला त्यांना ॲडमिट केलं बाहेर ॲडमिट करून बाहेर येऊन त्यांनी मला फोन केला आणि मी म्हटलं नाही मी येतो राहू द्या स्पर्धा माझं म्हणजे त्यावेळेची भावना अशी होती की स्पर्धा राहू मी येतो पण त्यांनी सांगितलं की नाही असं करू नकोस सगळं व्यवस्थित आहे आम्ही काळजी घेतो तुझा आणि देवाची कृपा की सात तारखेला वडील म्हणजे ऍडमिट होते आय सी मध्ये होते बाहेर त्यांनी व्यवस्थित सात तारखेला संध्याकाळी माझ्यावर माझ्याबरोबर व्हिडिओ कॉलवर बोलले मला वाटतं की एका खेळाडूच्या आयुष्यात असले क्षण म्हणजे खूप दुःखाचे क्षण असतात की मी स्पर्धेला जाणार आहे आणि आपले वडील आजारी पडून आयसीयू मध्ये आहेत आणि आपण त्या ठिकाणी नाही तर ह्याच्यापेक्षा दुःखाची गोष्ट मला ना वाटत की कुठली असेल खरं आहे निश्चित या सगळ्या त्यागातून तुम्ही ते साध्य करून दाखवलं मी देशाचं नाव मोठं केलं सर तुम्ही स्पर्धा परीक्षेची तयारी करत होतात मार्गदर्शक होतात तुम्हाला माहिती आहे लाखो तुम्हाला काय नव्याने सांगायची गरज नाही लाखो विद्यार्थी अभ्यास करतायत आम्ही बऱ्याच वेळेस म्हणत असतो की लवकर बाहेर पडा प्लॅन बी असला पाहिजे जास्त दिवस या क्षेत्रात देऊ नका स्वतःला आजमा वगैरे 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 बोलत असतो शिवाय पण खात असतो अच्छा <laughs> तो माग <गया। laughs> तुम्ही ज्यावेळेस स्पर्धा परीक्षा क्षेत्र सोडलं <laughs> तेव्हा असं कधी वाटलं नाही का तुम्हाला अरे यार आपण खरंच साठी हे सोडतोय आपल्याला अधिकारी तर बनायचंय नक्की अशी द्विधा मनस्थित झाली नव्हती तुमची नाही नक्कीच नक्कीच ज्यावेळेस मी स्पर्धा परीक्षा करणार होतो त्यावेळेस मला वडिलांनी एक सांगितलेलं की क्लास वन अधिकारी बन आणि मी अभ्यास पण चांगला करत होतो म्हणजे दोन हजार पंधराला मी राज्यसेवा ज्यावेळेस दिली ना त्यावेळेस एकशे सात जागा होत्या yeah. आणि म्हणजे मला वाटतंय आता आता ह्या दोन तीन वर्षात मी जास्त स्पर्धा परीक्षेतल्या जागा बघितल्या नाहीत पण मला वाटतं की ह्या सगळ्यात कमी असतील yes. सगळ्यात कमी त्याच होत्या त्याच होत्या आणि त्यावेळेस मी मेन्स दिली होती मग मला असं वाटतं की पुढे पण मी देऊ शकलो असतो सोळाची मी मेन्स दिली आहे चौदा पंधरा आणि सोळा मी तीन वर्ष सॉरी सोळाची फ्री दिली ह्या तीन वर्षाच्या मी फ्री दिल्या पण मला त्याच्यानंतर थोडा आर्थिक माझ्या ह्याच्यामुळं नाही करता आलं किंवा मी लेक्चर घेतल्यामुळं मी तिकडं परत प्री दिलीच नाही परत कधी आणि त्याच्यानंतर मला ज्यावेळेस कळलं की मी स्पोर्ट्समधून हे घेऊ शकतो म्हणून मी शंभर टक्के निर्णय घेतला की आपल्याला आता बॅकच करायचं आहे किंवा दोन तीन वर्ष अभ्यास झाल्यानंतर एक मनावरती एक मरगळ येते की जसा मी चौदाला अभ्यास करत होतो पंधराला जसा अभ्यास करत होतो तसा सोळाला दोन हजार सोळाला मी अभ्यास नाही केला हे मला माहित होत आणि ज्यावेळेस स्पर्धा परीक्षा करतो आत्ताच मी युवक बघतोय की जास्त दिवस त्यांना पूर्वपरीक्षा पास व्हायला लागतात आणि एखादी पूर्वपरीक्षा आपण पास होत नाही तर ते जास्तीत जास्त आपल्याला स्वतःला आजमावायला लागतात की नाही असं कसं काय मी फेल होऊ शकतो तर इथून महागारी जाऊन किंवा मार्ग बदलून दुसरं काही करण्यात लाज काय बाळगायची गरज नाही आपल्याला किंवा आपण म्हणतो की, की प्लॅन बी बनवा प्लॅन बी बनवा याचा अर्थ की एकच गोष्ट एवढा वेळ करू नका की स्वतःवरचा विश्वास कमी व्हायला लागेल बरोबर मग तोपर्यंत करा जोपर्यंत तुम्हाला स्वतःवर विश्वास आहे तुम्ही करू शकताय उगीच ह्याला दाखवायचंय त्याला दाखवायचंय तो अधिकारी बनलाय तो बनलाय म्हणून काही करू नका जोपर्यंत तुम्हाला आनंद वाटतोय अभ्यास करण्यात जोपर्यंत तुम्ही त्यात एन्जॉय करताय अभ्यास एन्जॉय करताय ती प्रोसेस तुम्ही समजून घेऊन करताय तोपर्यंतच करा ज्या दिवशी तुम्हाला स्वतःला असं वाटेल की नाही मी हे करू शकत नाही किंवा मी अभ्यास करताना मला आता आनंद नाही वाटत आहे त्यावेळेस बिनधास्त तुम्ही मार्ग बदलायला काही अडचण अडचण नाही या जगात भरपूर मार्ग आहेत असंख्य मार्ग आहेत आणि त्या मार्गात जाऊन पण तुम्ही यशस्वी होऊ शकता त्याचं उदाहरण मी आहे की मी मला पण असं म्हणायचे की स्पोर्ट्स मध्ये जाऊन म्हणजे एकदम यू टर्न घेऊन तू काय करणार आहेस तर बाकी कर... ज्या वेळेस तुम्ही आनंदाने कोणती गोष्ट करता त्यावेळेस तुम्हाला सक्सेस शंभर टक्के मिळेल बरोबर मग मी मुलांना हा सल्ला देईल की बिनधास्त कुठलाही मार्ग निवडा आयुष्य तुमचे दुसऱ्यांच्या किंवा आपण कधी कधी ह्याची जिरवायची त्याला सिद्ध करून दाखवायचे ह्याच्यासाठी जगू नका आयुष्य तुमचं वेळ तुम्ही देताय अभ्यास तुम्ही करताय फ्रस्टेट तुम्ही होताय आणि ती प्रोसेस म्हणजे मी भरपूर लोकांचं दुःखातलं आयुष्य बघतो तर अभ्यास हा एन्जॉय करण्याची प्रोसेस आहे अभ्यास हा दुःख घेऊन किंवा टेन्शन घेऊन करण्याचा विषयच नाही तर मी तुम्हाला बाहेर जाण्यासाठी किंवा प्लॅन बी साठी बिंदास्त शुभेच्छा देईल मी केलंय तुम्ही पण करू शकता नक्कीच जसं एखादा अधिकारी आल्याच्या नंतर अधिकारी सांगतो मी अधिकारी झालो तुम्ही होऊ शकता आज तुम्ही पहिले तसे अच्छा की मी बाहेर पडून काहीतरी यश मिळवलंय तुम्ही मिळू शकता निश्चितच या सगळ्या गोष्टींमधून आपण तुमच्याविषयी सगळ्या गोष्टी बोलतच होतो परंतु अजूनही महाराष्ट्रामध्ये स्पोर्ट विषयी जास्त अवेअरनेस नाहीये काय चाललं बरोबर आहे की माझे वडील जसे मला म्हणायचे की इतकं खेळायचं नाही आपल्याला आपल्याला इंजिनियर म्हणायचंय जसं मला त्यावेळेस ते कळत नव्हतं जास्त पण मला आत्ता कळत आहे मी आता म्हणतो की माझा मुलगा असेल ना तरी मी त्याला सांगेल की नको खेळूस तो अभ्यास कर आणि आज आपल्या आपल्याकडे संस्कृतीच नाही आहे आपल्या महाराष्ट्रात ती संस्कृती नाही आहे परंतु मला असं वाटतंय की मी एक उदाहरण झालं आता की बाबा मला गव्हर्नमेंटनी क्लास वनची पोस्ट दिली ती खेळून आणि ते मी ज्या वेळेस चार तारखे चार सप्टेंबरला मला सिल्वर मेडल मिळालं आणि हे सिल्वर मेडल महाराष्ट्राचं बावन्न वर्षानंतर आलं आहे आणि नऊ तारखेला आपल्या महाराष्ट्र सरकारनं मला मुक, जिल्हा मुख्य क्रीडा कार्यकारी अधिकारी म्हणून क्लास वन केलं आणि माझ्या वडिलांचं आणि माझं क्लास वन बन बनण्याचं स्वप्न पूर्ण झालं दोन्ही स्वप्न पूर्ण इंजिनियर बनण्याचं पण आणि क्लास आनि से क्लास वनचं पण म्हणून मला असं वाटतं की पालकांना जेवढे कळेल की बाबा खेळून पण असे अधिकारी बनतात लोक आणि जेवढे जास्त विद्यार्थी बनतील तेवढं आपल्याकडं तशी संस्कृती खेळाची रुजेल आणि मी खेळाडूंना पण सांगेल की आपली पण जबाबदारी आहे की आपण पण चांगलं व्यवस्थित खेळून आपण पण प्रामाणिकपणे कष्ट करून आपल्या घरच्यांना सिद्ध करून दाखवायचं आहे की आपण पण काहीतरी करू शकतो मग आपल्याकडे पण जसं गव्हर्नमेंट आहे आपण काय करतो एखाद्या गोष्टीला लगेच दुसऱ्यांशी कंपेअर करायला लागतो की चायनामध्ये असं आहे अमेरिकामध्ये असं आहे त्यांच्या स्कूलमध्येच एवढ्या फॅसिलिटीज आहेत तर मला वाटतं की कंपेरिजन त्यांच्याशी आपलं होऊ नाही शकत आपलं कंपेरिजन हे आपल्याबरोबरच झालं पाहिजे आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये जो काय परिसर आहे जो भौगोलिकदृष्ट्या बघितला तर आपण काटक म्हणतो आपल्या महाराष्ट्राचे पूर्व काटक आहेत उष्णकटिबंधातले आहेत आपल्याला आहे खरंच काटक पण आहे आपण जगभरातल्या या सगळ्या स्पर्धेमध्ये टिकू शकतो पण आपली स्वतःची तयारी पाहिजे त्यासाठी कष्ट घेण्याची आणि दुसरी गोष्ट पैसा हा कुठल्याच गोष्टीला आड येत नाही तुमची आर्थिक परिस्थिती कशी असू द्या म्हणजे अक्षरच्या खूप कमी सोयींमध्ये लोक खूप चांगलं खेळाडू म्हणतात तर आपण सगळ्यांनी खेळूयात आपण सगळ्यांनी आपली संस्कृती पुढे नेऊयात आणि पालकांना पण मी म्हणजे सल्ला नाही देणार पण प्रेमाने एक संदेश देऊ शकतो की तुम्ही पण तुमच्या मुलांना खेळू द्या जर तुम्ही मुलांना न खेळवता आजकालची लहान मुलं तुम्ही खेळतात किंवा आवाज करतात मस्ती करतात म्हणून त्यांना मोबाईल हातात देत आहे खेल तर ह्याच्यामुळं त्या पिढीच्या डोळ्यावर किंवा बाकी सगळ्या इंद्रियांवर परिणाम होतोय मैदानी खेळ खेळल्यामुळं मुलगा किंवा मुलगी तिचं शरीर व्यवस्थित होतंय सुधारतंय आणि विशेष गोष्ट म्हणजे त्याचा आयक्यू सुद्धा वाढतोय बरोबर तर मैदानी खेळ खेळले पाहिजेत आणि पालकांनी त्यांना सपोर्ट केला पाहिजे आणि मुलांनी पण त्यांना रिझल्ट दिले पाहिजेत आणि आपल्या महाराष्ट्र गव्हर्नमेंटच्या ज्या काही वेगवेगळ्या पॉलिसीज आहेत त्या पॉलिसीज पण हळूहळू आपल्या खेळाडूंच्या फेवर मध्ये येतील अशी अपेक्षा करू जसं मला नोकरी दिली तसं माझी अपेक्षा आहे की माझ्या सगळ्या खेळाडूंना नोकरी भविष्यात मिळेल आणि तुम्ही पण चांगलं खेळाल आणि हे जे आत्ता एक मेडल मिळाले आपल्याला तर मला असं वाटतं की वास्तव कट्ट्यावर पुढच्या वेळेस मी एकटा नाही येणार तर असे अनेक मेडल असतील आणि ते मेडलिस्ट असतील तर हे आपण इथं रण घेऊ नक्कीच आणि नेक्स्ट टाइम आम्हाला सिल्वरच्या पुढे आम्हाला गोल्ड मेडल घेऊन तुम्हाला पाहिजे आमच्या प्रेक्षकांना मेडल दाखवलं तर बरं होईल थोडी मदत करा नक्की हे मेडल पाचशे ग्रामच आहे चांदीचं मेडल आहे आणि याच्यामध्ये जो काय हा पीस आहे हा आयफिल टावरचा पीस आहे आणि ही जी स्ट्रीप आहे या स्ट्रीपमध्ये मध्ये आयफील टावर तयार आहे याच्या पाठीमागच्या बाजूला चा हे आयफिल्ड टावरचा व्यू आहे आणि हे जे दिसतंय इथं लिहिलेलं आहे पॅरिस दोन हजार चोवीस पॅरा ऑलिम्पिक गेम्स आणि इथं ब्रेल लिपी मध्ये याच दोन गोष्टी इकडे लिहिलेल्या आहेत ओके okay, ब्रेल लिपीमध्ये हा हे ब्रेल लिपी मध्ये आहे ओके okay. आणि हे जे मध्ये दिसतंय ते पॅरा ऑलिम्पिकचा लोगो आहे जो एबल बॉडी ऑलिम्पिक मध्ये त्या पाच रिंग असतात ते याच्या ठिकाणी त्यांच्या मेडल वरती तर रिंग आहेत आणि आमच्या पॅरा ऑलिम्पिकच्या याच्यामध्ये सिल्वर आहे याच रूपांतर गोल्डन मध्ये पाहायला मिळेल मध्ये दोन हजार अठ्ठावीस ह्याचा रंग बदलण्याचा नक्की प्रयत्न yes. यस तुम्हाला वास्तव कट्ट्या आणि आपल्या सर्व स्पर्धा परीक्षार्थी मार्फत खूप खूप शुभेच्छा आणि भव्य वाचलीसाठी देखील शुभेच्छा आपण वास्तव कट्ट्यावरती आलात तुमचा प्रवास मांडला आणि खरं ह्या सगळ्या गोष्टी घेऊन येत परंतु तुम्ही देशाचं नाव रोशन केलं आणि त्यासोबत स्पर्धा परीक्षार्थींची आमची एक नवीन ओळख निर्माण करून दिली तुम्ही कारण <laughs> आज देशामध्ये पूर्ण जगामध्ये ही देखील एक तुमची ओळख आहे की तुम्ही स्पर्धा परीक्षेची तयारी करत होता तुम्ही स्पर्धा परीक्षार्थींना मार्गदर्शन करत होतो आपण आलात आणि आमच्यासोबत चर्चा केली त्याबद्दल आपलं खूप खूप आभार थँक्यू 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 सो मच